राज्यातील मराठा समाज आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली, कारण याचा पाठपुरावा करण्यात सरकार कमी पडलं. आम्हाला फक्त आमचं आरक्षण हवंय. एक वर्ष आम्ही मुकमोर्चे काढले, आता ठोक मोर्चे काढायची वेळ आली आहे. त्यामुळे 21 सप्टेंबरला सोलापूर बंदची हाक दिली असून सर्वांचा विचार विनिमय घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, अशी घोषणा सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून कोरोना काळात होणाऱ्या या संसदेच्या अधिवेशनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. त्यासाठी वेगवेगळी व्यवस्थाही करण्यात आली आहे. राज्यसभा सकाळी 9 ते 1 आणि लोकसभा दुपारी 3 ते 7 अशा 2 सत्रांमध्ये हे कामकाज होणार आहे. कोरोना काळात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. कोरोना आहे, कर्तव्यही आहे आणि सर्व खासदारांनी कर्तव्याचा मार्ग निवडलाय. मी सर्व खासदारांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. मात्र कोरोनामुळे जी परिस्थिती उत्पन्न झाली आहे त्यामध्ये जी खबरदारी घ्यायला हवी त्या सर्वांचं पालन आम्हाला करावं लागणार आहे. जोपर्यंत औषधी येत नाही तोपर्यंत खबरदारी घ्या, असं आवाहन मोदींनी देशवासियांना केलंय. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानं दिलेली अंतरिम स्थगिती अनाकलनीय असल्याचं सांगतानाच या प्रश्नी राज्य सरकारचा न्यायालयीन लढा सुरू राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मराठा समाजाला संयम बाळगण्याचं आवाहन करतानाच कोरोना काळात आंदोलन करू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय. मी जड मनानं मुंबईतून जात आहे. गेल्या काही दिवसात मला काही लोकांनी प्रचंड त्रास दिलाय. माझ्यावर हल्ला झाला, खोटे आरोप केले गेले, माझं कार्यालय तोडलं, माझं घर तोडण्याची धमकी दिली गेली. सुरक्षा रक्षक हत्यारं घेऊन माझं संरक्षण करतायत. त्यामुळे मला वाटतंय मी मुंबईची पाकिस्तानशी केलेली तुलना योग्यच होती, अशा आशयाचं ट्विट अभिनेत्री कंगनानं मुंबई सोडताना केलंय. Maulana Azad Polytechnic is the best technical institution in Solapur district. It provides 3-year diploma engineering course in mechanical, civil, computer, electrical, electronics and telecommunication engineering. I recommend all 10th and 12th plus ITI pass students to join MAP for quality education. प्रवेशासाठी संपर्क 9403 29 55 56, 99 75 27 24 42 आणि 91 75 40 09 66. प्राध्यापक सरफराज नजीर शेख प्राचार्य आणि अमिरुद्दीन शेख चेअरमन. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 48,46,000 इतकी झाली आहे. यामध्ये 9,86,598 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 79,722 जणांचा बळी गेलाय. दिलासादायक बाब म्हणजे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण जास्त आहे. भारतातील कोरोनामुक्त रुग्णांचं प्रमाण 77% जास्त आहे. देशात आतापर्यंत 37,80,108 जणांनी कोरोनावर मात केली आहे. फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या दंगलीमागे हात असल्याच्या आरोपात पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा JNU चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक केली आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं 11 तासांच्या दीर्घ चौकशीनंतर खालिदला अटक केली. आज महाराष्ट्रात कोरोना महामारीचं मोठं संकट आहे. आज घडीला 10 लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. देशात कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 40% मृत्यू एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे सगळ्यात आधी उद्धव ठाकरेंनी कोरोनाशी लढावं, कंगनाशी नाही, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे यांना लगावलाय. राज्यस्तरीय उत्कृष्ट फायर अँड सेफ्टी संस्था पुरस्काराने सन्मानित भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट सोलापूर, मागील 10 वर्षापासून 100% प्लेसमेंट देणारी एकमेव संस्था. 10वी 12वी नंतर फायर अँड सेफ्टी क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी. कोर्सेस डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी, ऍडव्हान्स डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी, BSc फायर अँड सेफ्टी, PG डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी. अत्यल्प फी टप्प्याटप्प्याने भरण्याची सोय. मेक इन इंडियामुळे फायर सेफ्टी क्षेत्रात लाखो नोकरीच्या संधी उपलब्ध. मोबाईल ऍप सह ऑनलाईन शिक्षणाची सोय. पत्ता सुदीप कॉम्प्लेक्स, ऍक्सिस बँकेच्या समोर, होटगी रोड, सोलापूर. संपर्क 9370 28 52 42 आणि 99 75 38 38 39.
मध्य रेल्वेनं देशभरात लॉकडाऊन आणि टप्प्याटप्प्यानं अनलॉक दरम्यानच्या कालावधीत 10 सप्टेंबर पर्यंत 61,978 टन पार्सलची वाहतूक केली आहे. या पार्सलमध्ये नाशवंत वस्तू, औषधं, फार्मा उत्पादनं, खाद्यपदार्थ आणि इतर हार्ड पार्सल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. यापुढेही 31 डिसेंबर पर्यंत या पार्सल एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट टाकत याबाबतची माहिती दिली. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपापली टेस्ट करून घ्यावी, घरीच राहा, सुरक्षित राहा, शासनाच्या निर्देशांचं सर्वांनी पालन करावं आणि सुरक्षित राहावं, अशी पोस्ट अर्जुन खोतकर यांनी केली आहे. सर्वोदय भंडार, क्रॉकरी, किचनवेअर, अप्लायन्सेस, पारस इस्टेट, नवी पेठ, सोलापूर. फोन 2-72-66-69.